नमस्कार, मी मीना, मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण फिश फ्राय बनवणार आहोत. यासाठी आपण बांगडा फिश घेतलेला आहे. इथे मी बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि माशांना चिरा करून घेतलेले आहेत. आता आपण माशांना मॅरिनेशन करणार आहोत. मीठ टाकून घेतलेले आहे, त्यासाठी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा. त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक मोठा चमचा. त्यातच आपण लिंबू पिळून घेतलेला आहे. माशांना सुरुवातीला आपल्याला कमीत कमी अर्धा ते एक तास आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे. आता हे सगळं आपण माशांना अगदी व्यवस्थित हाताने चोळून घेणार आहोत. अगदी सगळ्या माशांना आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेणार आहोत. तुम्ही इतर कुठलाही मासा अशा पद्धतीने फ्राय केला तरीही चालेल. मी इथे बांगडा फिश वापरलेला आहे, पण अशाच पद्धतीने तुम्ही इतरही मासे फ्राय करू शकतात. सगळ्या माशांना आपले हळद, मीठ आणि लिंबू लावून झालेला आहे. आता आपण 5 ते 10 मिनटं हे मासे असेच राहू देणार आहोत. 5 ते 10 मिनटानंतर आपल्याला माशांना लाल तिखट लावून घ्यायचं आहे. 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. तिखट आणि मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावायचा आहे. आणि सगळं मसाला आपल्याला माशांना ज्या चिरा पाडलेल्या आहेत त्यामध्ये अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, जेणेकरून माशांना आतूनही सगळा मसाला लागेल आणि ते व्यवस्थित टेस्टी बनतील. आता आपले मासे मॅरिनेट झालेले आहे. आता आपण याला फ्रीजमध्ये 1 तास तरी ठेवायचा आहे. मासे आपण फ्रीजमधनं काढलेले आहेत, 1 तास झालेला आहे आणि छान मॅरिनेट झालेले आहेत. आता आपण एका मोठ्या प्लेटमध्ये रवा घेणार आहोत. 4 ते 5 चमचा मी इथे रवा घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण 2 चमचे तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे. आपण आता त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेणार आहोत. माशांमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, परंतु रवा आणि तांदळाचं पीठ आपण त्यामध्ये लावणार आहोत तर तेही आपल्याला प्लेन लागू नये म्हणून आपण चवीपुरते त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आपल्याला रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र मिक्स करायचं आहे. तुमच्याजवळ जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त रवाही यासाठी वापरू शकतात, पण मी इथे रवा आणि तांदळाचं पीठ दोघंही वापरलेले आहेत. आता आपण यामध्ये एक एक मासा घेऊन त्याला अगदी व्यवस्थित कोटिंग करणार आहोत. रवा आणि तांदळाचं पीठ लावल्यामुळे मासा अगदी कुरकुरीत होतो आणि तो जळत नाही. आपण त्याला तव्यावर जेव्हा फ्राय करतो त्यावेळेस तो जळत नाही, तर रव्याचं आणि तांदळाचं पिठाचं व्यवस्थित त्याला कोटिंग असतं. अशाच पद्धतीने आपण सगळ्या माशांना रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेणार आहोत. तुमच्याजवळ जर वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ मासे मॅरिनेट करायला ठेवले तरी चालतील. जितकं आपण त्याला जास्त वेळ मॅरिनेट होऊ देऊ तितके ते अधिक चविष्ट होणार आहेत. दुसऱ्याही मास्याला आपण रवा आणि तांदूळाचं पीठ लावून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे मासे हे छान कोट करून घेऊयात. माशांना कोटिंग करताना लक्षात ठेवायचं की खूप जास्त जाड त्याला कोटिंग करायची नाही, तर फक्त आपण त्याला रवा आणि तांदळाचं पीठ आपण हाताने थोडंसं प्रेस करून कोट केलं तरी चालतं. खूप जास्त त्याच्यावर थर लावायची काही गरज नाही. तर अशा पद्धतीने कोटिंग करून आपण सगळे मासे ठेवलेले आहेत. एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊयात. आपण इथे मासे डीप फ्राय करणार नाहीत, तर आपण त्यांना फक्त शॅलो फ्राय करणार आहोत. खूप कमी तेलामध्ये आपण त्याला फ्राय करणार आहोत.
अशा पद्धति ने अपन संपूर्ण पॅनला तेल लावून व्यवस्थित ग्रीस के लिए आहे पॅनला। आता अपन एक एक मासे ह्या पॅनवर ठेवणार आहोत। जितके तुमचे मासे बसतील तितके पॅनवर ठेवायचे आहेत आणि मीडियम गॅसवर आपल्याला यांना फ्राई करायचं आहे। खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, तर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे। आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या मास्यांना तेल पोहोचेल अशा पद्धतीने आपण पॅन फिरवून घ्यायचा आहे। मधून आपण चेक करायचा आहे 5 मिनिटांनी की मासा फ्राई झालेला आहे का नाही। अजून थोडा कच्चा आहे त्यामुळे आपण त्याला पलटवलेले नाही, तर अजून जरा वेळ आपण मास्यांना फ्राई होऊ देणार आहोत। हे मासे छान कुरकुरीत होतात कारण आपण त्यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्हाला जर मासे डीप फ्राई करायचे असतील तर तुम्ही डीप फ्राईही करू शकतात, पण नंतर मग ते एक्स्ट्रा उरलेलं तेल वाया जातं, त्यामुळे अशा पद्धतीने मासे शॅलो फ्राई केले तरीही छानच होतात। आता आपण मास्यांना दुसऱ्या साईडने पलटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात की मासे खूप छान फ्राई झालेले आहेत, अगदी कुरकुरीत वाटत आहेत। तर आपण मास्यांना दुसऱ्या साईडनेही फ्राई होऊ देणार आहोत। त्यासाठी आपण अजून थोडं त्यामध्ये तेल टाकणार आहोत कारण जितकं तेल आपण टाकलेलं होतं तितकं आपलं तेल संपलेलं आहे, तर अजून आपण त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि दुसऱ्या साईडनेही त्याला छान फ्राय होऊ देणार आहोत। मासे फ्राय करताना त्याला झाकण ठेवायची वगैरे काहीच गरज नाही, तर ते खूप लवकर फ्राय होतात। दुसऱ्या बाजूनेही माश्यांना आपण चेक करायचं आहे की फ्राय झालेले आहेत का नाही। अजून जरा वेळ आपण त्यांना राहू देऊ। आता आपण बघूयात मासे अगदी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। पुन्हा आपण एकदा त्याला पलटवून घेणार आहोत, त्यामुळे आपले मासे हे अधिक कुरकुरीत होणार आहेत। सगळे मासे अगदी छान एकसारखे फ्राय झालेले आहेत। माश्यांना पलटवताना खूप हळूवार हाताने पलटायचं आहे, नाहीतर ते तुटतील। आपले मासे आता छान दोन्ही बाजूने फ्राय झालेले आहेत, अगदी कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण वरून त्यावर कोथिंबीर टाकणार आहोत। मासे फ्राय करताना फार जास्त मसाले वापरायची गरज नाही, तर माश्याची एक विशिष्ट चव असते, तर ती चव आपल्याला तशीच राहू द्यायची आहे आणि खूप कमी मसाले आपल्याला फ्राय करताना वापरायचे आहेत। आपले मासे छान फ्राय झालेले आहेत। आता आपण त्याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। सोबत मी हिरवी चटणी दिलेली आहे आणि वरतून आपण थोडी कोथिंबीर टाकून त्यासोबत लिंबू द्यायचा आहे। तुम्हाला जर अशा पद्धतीने मासे फ्राय करायचे असतील तर नक्की करून बघा आणि आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।